या पाठावरील कृती। प्रश्न क्रमांक एक, आकृती पूर्ण करा। त्यातला प्रश्न क्रमांक अ, महर्षी कर्वे यांना अपेक्षित स्वातंत्र्य प्रकार। या प्रश्नाचे उत्तर आहे, महर्षी कर्वे यांना अपेक्षित स्वातंत्र्य प्रकार आहेत एक, राष्ट्रीय स्वातंत्र्य, दोन, संपूर्ण स्वातंत्र्य। पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार। उत्तर एक, देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी आपल्या देशातील स्त्री गुलामच राहील। दोन, स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला ती गुलाम असल्याचे भान यायला हवे। तीन, हे भान येण्यासाठी तिला शिक्षण मिळाले पाहिजे। चार, पुरुष स्त्रीचे अस्तित्व मानायला शिकला, शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल। पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने। उत्तर एक, स्त्री स्वाभिमानी असली पाहिजे। दोन, ती शिकली पाहिजे। तीन, ती उच्च विद्या विभूषित झाली पाहिजे। चार, ती पुरुषांसोबत बरोबरी करू शकली पाहिजे। पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने। उत्तर एक, पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र। दोन, ईश्वरचंद विद्यासागर यांचे जीवनकार्य। प्रश्न क्रमांक दोन, महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा। उत्तर एक, कार्यात नेमकेपणा होता। दोन, ते बोलत नसत। तीन, ते विचार करत असत। चार, ते विचार आचरणात आणत असत। पाच, त्यांच्या कार्यातून त्यांच्या चित्तात काय चालते हे लोकांना समजत असे। प्रश्न क्रमांक तीन, हे केव्हा घडेल ते लिहा। प्रश्न अ, कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल। उत्तर, जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल तेव्हा। प्रश्न ब, स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल। उत्तर, जेव्हा स्त्री उच्च विद्या विभूषित होईल तेव्हा। प्रश्न चौथा, चौकट पूर्ण करा। उपप्रश्न अ, लेखकाच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणारा व सुखात सुखी होणारा। उत्तर स्थित प्रज्ञ। उपप्रश्न ब, कर्वेंना लोकमानसाने दिलेली पदवी। उत्तर महर्षी। प्रश्न पाचवा, पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा। उपप्रश्न अ, स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे। उत्तर, खडकावर डोके आपटण्यासारखे होते। उपप्रश्न ब, समाजाविरुद्ध विद्रोह केला तर। उत्तर, समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते। उपप्रश्न क, लोकांनी कर्वे यांची ससे होलपट चालवली तरी कर्वे यांनी लोकांना ना शिव्याशाप दिला ना ते स्वतःच्या कार्यातून विचलित झाले। प्रश्न सहावा, कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे। उत्तर अटीतटीचे, जटिल, महान, अतोनात कठीण, अलौकिक। प्रश्न सातवा, खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा। वाक्य क्रमांक एक, शिक्षकांनी सांगितलेली आठवण सर्वांच्या मनात घर करून राहिली। उत्तर घर करून राहणे। वाक्य क्रमांक दोन,
वक्त्याचे विचार सर्वांच्या पचनी पडले नाहीत. उत्तर, पचनी न पडणे. प्रश्न आठवा, खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा. वाक्य क्रमांक एक, त्याने लाडू व करंजा खाल्ल्या. उत्तर, व. वाक्य क्रमांक दोन, पाऊस आला आणि गारा पडल्या. उत्तर, आणि. वाक्य क्रमांक तीन, तो येणार कारण त्याला पैशांची गरज आहे. उत्तर, कारण. वाक्य क्रमांक चार, आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे. उत्तर, की. प्रश्न नववा, केवळ प्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य क्रमांक एक, डॅश डॅश डॅश, उद्गारवाचक चिन्ह, काय सुंदर देखावा आहे हा. उत्तर, वा, काय सुंदर देखावा आहे हा. वाक्य क्रमांक दोन, डॅश डॅश डॅश, उद्गारवाचक चिन्ह, असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. उत्तर, अरे रे, असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. वाक्य क्रमांक तीन, डॅश डॅश डॅश, उद्गारवाचक चिन्ह, तुझी कल्पना मला अजिबात मान्य नाही. उत्तर, छे, तुझी कल्पना मला अजिबात मान्य नाही. वाक्य क्रमांक चार, डॅश डॅश डॅश, उद्गारवाचक चिन्ह, आज तू खूप चांगला खेळलास. उत्तर, शाबास, आज तू खूप चांगला खेळलास. प्रश्न दहावा, स्वमत. प्रश्न अ, स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर, महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला होता. त्या काळात स्त्रियांची अवस्था बिकट होती. स्त्रियांना शिक्षणाचे दार खुले नव्हते. सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यही नव्हते. निरक्षरतेमुळे त्यांचे जीवन फक्त चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त होते. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा स्वाभिमान जागृत करणे आवश्यक होते. शिक्षणामुळे त्यांचा स्वाभिमान जागृत होऊन त्यांना पुरुषांशी स्पर्धा व बरोबरी करता येईल असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच स्त्रियांचे शिकणे अण्णांना गरजेचे आहे असे वाटत होते. स्वमत. प्रश्न दोन, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. उत्तर, महर्षी कर्वेंनी आपले संपूर्ण जीवन स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्य या ध्येयांसाठी समर्पित केले. त्यांना स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळवून द्यायचे होते. स्त्रीने पुरुषांशी स्पर्धा करणे इतपत सक्षम व्हावे असे त्यांना वाटत होते. पुरुष प्रधान संस्कृतीत बदल घडवून आणणे सहज सोपे काम नव्हते. स्त्रियांना स्वतःच्या हक्काबाबत शिक्षणाबद्दल जागरूक करणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु त्यांनी हे आव्हान लीलया पेलले. त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी अफाट कष्ट घेतले. खूप मोठा संघर्ष केल्यानंतरच त्यांना यश मिळाले. म्हणूनच जया अंगे मोठेपण तया यातना कठीण हे वचन त्यांच्या जीवनास तंतोतंत लागू पडते. स्वमत. प्रश्न तीन, कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, लेखक डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी या पाठातून व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्वामुळे आभाळा एवढी उंची गाठलेल्या महर्षी अण्णा कर्वे यांचा परिचय दिलेला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे वचन अण्णांना तंतोतंत लागू पडते. स्वतः विद्वेशी लग्न करून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. समाजकार्यासाठी जमा केलेल्या
प्रत्येक पैशाचा हिशोब त्यांच्याकडे असे. स्वतःच्या वैयक्तिक कमाईतील मोठी रक्कम ते समाजकार्यासाठी वापरत असत. दूरचा प्रवासही ते मोटारीऐवजी पायी करत. ते क्षमाशील होते. विरोधकांकडे दुर्लक्ष करून ते अविचल वृत्तीने आपले कार्य करत असत. स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. या कार्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. काळाच्या पुढे पाहणारी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. म्हणूनच स्त्रियांसाठी त्यांनी स्वतंत्र विद्यापीठ उभारले.